रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृत्यूंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंटवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर कमेंट अशी होती की वारकरी संप्रदायामध्ये जी वारकरी फुगडी असते त्या वारकरी फुगडीवर कोणते बोल वाजवायचे। तर बघा, हा व्हिडिओचा भाग दुसरा आहे। भाग पहिल्यामध्ये मी आपल्याला विलंबित लईमध्ये कोणत्या प्रकारे वारकरी फुगडीचे ठेके वाजवायचे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन वाजवायची भरणा पद्धत त्याच्यामध्ये दिलेली आहे। तर तो व्हिडिओ आपण बघून घ्या, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण बघून घ्या। तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मध्यम गतीपासून तर जलद लईमध्ये कोणकोणते बोल वाजवतात ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पद्धतीने सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लईनुसार लग्ग्या, वेगवेगळ्या प्रकारच्या उठावण सर्व पद्धतीचे याच्यामध्ये मी आपल्याला लग्ग्या देणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण की ज्यांना या बोलांची गरज आहे त्यांच्यापर्यंत बोल पोहोचले पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता वारकरी फुगडीमध्ये मध्यलईमध्ये आणि जलदलईमध्ये कोणत्या प्रकारे वाजवायचं, तर सुरुवातीला मागच्या भागामध्ये जे बोल सांगितले तर ते सुरुवातीला आपल्याला ठेका याच्यामध्ये थोडासा सांगतो सरळ सरळ। तर बघा, ठेका असा होता मागच्या व्हिडिओमधला, तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, ती आपण बघून घ्या। तर दहा तिट धिन दिन, दहा तिट धिन दिन, दहा तिट धिन दिन, दहा तिट धिन दिन, बघा। समजला नसेल तर आपण तो व्हिडिओ बघू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण बघून घ्या। तर त्याच्यानंतर दहा तिट धिन दिन, दहा तिट धिन दिन, बघा, त्याच्यानंतर तिट ता तिट ता तिट त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये लग्गी दिली होती धाती धाती ताती धाती, बघा, जर आपल्याला समजली नसेल आपण मागील व्हिडिओमध्ये त्या लिंकवर जाऊन आपण बघू शकतो। तर बघा, आता आपण मध्यलयमध्ये वाजणाऱ्या लग्ग्या बघणार आहोत। तर सुरुवातीला उठाण बघा, उठाण बघा, तीन ना तीन ना तीन ना त्रिकीट धेत्ता धेत्ता, तर बघा तीन, बघा अक्षराची ओळख आपल्याला माहीत असेल तरी लाईट लाईट थोडं सांगतो। तर बघा, सर्वप्रथम ज्यावेळेस मी वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या प्रकारे वाजवतो, आणि ज्यावेळेस धुमाच्या मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या प्रकारे। तर बघा, सुरुवातीला तीन ना तीन ना ना तीन ना त्रिकीट धेत्ता धेत्ता, बघा तीन 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 ना तीन ना तिरकिट धेत्ता धेत्ता, बघा तीर किट तीर किट परत धेत्ता धेत्ता, शब्दांची ओळख आपल्याला आहे बघा। या पद्धतीने वाजवाय, सुरुवातीला आपल्याला सर्व बोल समजू सांगतो, त्यानंतर फुगडीवर कोणत्या प्रकारे वाजवायचे ते सांगतो। तर त्याच्यानंतर धा तीन धाडा धा तीन ताडा, ता तीन धाडा धा तीन ताडा, ही लगी घ्यायची बघा, धाडा म्हणजे धाधा वाजवायचा आणि ताडा म्हणजे ताता, बघा धाडा ताडा या पद्धतीने धा तीन धाडा धा तीन ताडा, परत धा तीन धाडा धा तीन ताडा या पद्धतीने धा तीन धाडा धा तीन ताडा धा तीन ताडा धा तीन ताडा या पद्धतीने वाजवायचं बघा। आणि दुसरा बोल त्यालाच लागू, धा तीन नाधा नाधीन नाना धा तीन नाधा ना तीन नाना, बघा बघा धा परत तीन परत ना परत धा तीन नाधा परत नाधीन नाना, बघा ना परत तीन परत नाना या प्रकारे नाधीन नाना, त्यानंतर धा तीन नाधा परत धा परत तीन परत ना परत धा परत त्यानंतर ना तीन नाना, तर ना तीन, बघा म्हणजे मध्ये बघे तीन आणि एकूण चार तीन ना तीन नाना या पद्धतीने बघा।
या प्रकारे वाज वाजवायचे. त्याच्यानंतर परत उठाऊन घ्यायची, तिट ता ता तिट ता ता तिट ता तिट ता तिट. बघा परत तिट तर्ज, ज्यावेळेस आपण चाटूर वाजवतो त्यावेळेस तर्जनी बोटाने तिट सुरुवात करायचं. बघा तिट तिट ता ता तिट ता ता मध्ये मध्ये वेट या प्रकारे वाजवायचं. त्याच्यानंतर बघा धाग धाडा धाग धाडा ताग धाडा धाग धाडा ही लकी सुद्धा वाजू शकतो आपण याच्यामध्ये. बघा ज्यावेळेस फास्ट वाजवतो त्यावेळेस हलक्या हाताने वाजवायचा या पद्धतीने. धाग धाग परत धाडा ताग धाडा धाग ताडा. बघा ताग धाडा धाग ताडा या पद्धतीने ताग धाडा धाग ताडा ताग धाडा धाग ताडा या पद्धतीने वाजते. ताग धाडा धाग ताडा ताग धाडा ताग ताडा ताग ताडा ताग ताडा. या पद्धतीने वाजवायची. तर त्याच्यानंतर बघा उठावून घ्यायची ता 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 त्रिकीड तकडा किंवा दहा त्रिकीड तकडा. तर बघा ता तीन वेळ ता आहे. बघा धुमाच्या मध्यभागी आहे आणि कुण था ता त्रिकीड किंवा दहा त्रिकीड ता त्रिकीड बघा ता तीर. तर तकडान शब्द सुरुवातीला त आणि था आणि धुमाच्या मध्यभागी असा आहे. पण या मध्ये वाजवताना बघा तक तर या बोटाने वाजवा तक तक आणि कडा तकडा तर्जनी बोटाने तकडा या ठेवण्यासाठी तर्जनीचा वापर करायचा. आता अन्यथा या बंद बोटाचाच वापर होते. या पद्धतीने वाजवायचा. त्याच्यानंतर बोल वाजवायचा. त्याच्यानंतर बघा धेत शाही पुढेकून चोपून आणि इकून मोकळ्यात नाही धे परत ता. त्यानंतर नत्ता नत्ता त्यानंतर तेत तेत नंतर ता हा बोल वाजवायचा. त्याच्यानंतर बघा धा धाती ता धाती. तर बघा हा बोल लगे सुंदर अशी चाटर वाजवते. त्याच्यामध्ये थोडीशी आणखी उठावणे. धाता घी न धाग धाता घी न ताग. तर बघा धाता दोन प्रकारे वाचते. बघा धाता घी न धाग या प्रकारे या पद्धतीने सुद्धा वाचते आणि या पद्धतीने सुद्धा वाचते. तर दोन्ही पद्धतीने बघू आपण. एक या पद्धतीने आहे दुसऱ्या पद्धतीने या पद्धतीने सुद्धा वाजल्या जाते. तर बघा
वाजू शकतो. त्याच्यानंतर दुसरा बोल धाती धा धातीता, धाती धा धातीता, तर हा बोल वाजवायचा. बघा लगे सुंदर अशी बघा धाती धा, बघा धाती धा, परत धाती धा, धाती धा, धाती धा, या पद्धतीने वाजवायची. बघा एका लयीमध्ये वाजवायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी तोडी घ्यायची. बघा तिथे ता तिथे ता तिथे ता तिथे, अगदी सोपी. या पद्धतीने. त्यानंतर धा घी ता घी धा ता, बघा हा बोल वाजवायचा. धा परत घी माझ्यावर साईडला, धा घी परत ता घी परत वाजवायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा बोल बघा धा धिट तागे तिट धा तिट ताके तिट, बघा धा परत धिट धा धिट परत तागे तिट तागे तिट धा धिट तागे तिट. त्यानंतर धा तिट ताके तिट, बघा धा तिट. त्यानंतर ताके माझ्या मध्यभागी के परत तिट ताके तिट. वाजवायचं. आणि त्याच्यामध्ये शेवटी ज्यावेळेस फुगडी संपायला येते त्यावेळेस घित्ता आता घित्ता आता या पद्धतीने वाजवायचं. शेवटी त्याच्यानंतर लय वाढली आणखीन की कथा 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 हे अक्षर किंवा धिट धिट अक्षर घेऊन उतर निघायची. या प्रकारे वाजवायचं. तर बघा आता हे आपण जेवढे काही बोल बघितले तर याचा वापर फुगडीमध्ये कोणत्या प्रकारे करायचा तर सुरुवातीपासून आपल्याला सांगतो. विलंबित लई पासून तर जलद लई पर्यंत बघा बघा सुरुवात Thank you.
अशा पद्धतीने मी आपल्याला वारकरी फुगडीचे बोल समजून सांगण्याचा प्रयत्न केले. विलंबित लयपासून मध्यम लय आणि जलद लयपर्यंत आपल्याला सांगितले आणि संपूर्ण मला वाटते माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये आणखीनही काही तुम्ही वेगळे वाजू शकता, त्याच्यामध्ये काही वेगळे बोलसुद्धा वाजू शकता, वेगळ्या लग्यासुद्धा वाजू शकता, पण फक्त आपल्याला समजण्याकरिता मी थोडा थोडा प्रत्येक लयीचे बोल एक एक दोन दोन एक एक दोन दोन बोल आपल्याला सर्व या व्हिडिओमध्ये दिले. तर बोल अगदी महत्त्वाचे आहेत. कीर्तनामध्ये भजनामध्ये वाजल्या जाणारे बोल आहेत, फुगडीमध्ये तर वाजतातच, तर अगदी महत्त्वाचे बोल आहेत. तर याची चांगली प्रॅक्टिस करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन. आणि त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण की ज्यांना या बोलाची गरज आहे त्यांच्यापर्यंत बोल पोहोचले पाहिजे. व त्यानंतर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.